नाशिक परिक्षेत्रात म्हणजे नाशिकच्या 5 जिल्ह्यांमध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि जळगाव इथे मिळून मागच्या वर्षभरात 2023 मध्ये एकूण 161 सापळा कारवाई झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 235 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्ग 1 चे 14, वर्ग 1-2 चे 25, वर्ग 3 चे 126 आणि वर्ग 4 चे 14 आणि इतर आलोसे आणि खाजगीचं मिळून 17 आणि 39 लोकांचा समावेश आहे. विभागवाईज बघितलं तर महसूल विभागातमध्ये 35 ट्रॅप्स, त्यानंतर पोलीस विभागाचे 30 ट्रॅप्स, त्यानंतर ZP चे 22 ट्रॅप्स, मग सहकारचे 10 आणि भूमी अभिले सहकारचे 8 आणि भूमी अभिलेखचे 7 अशी संख्या येत आहे. आणि सर्वात अधिक कारवाया नाशिक जिल्ह्यात झालेल्या आहेत. त्यानंतरच्या ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या नगरमध्ये 34 झालेल्या आहेत, नाशिकमध्ये सर्वात जास्त 62 झाल्या, नगरमध्ये 34 झालेल्या आहेत, नंदुरबार खटकात 18, जळगावमध्ये 32 आणि धुळ्यामध्ये 14 अशा एकूण कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तपासामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 2022च्या तुलनेत ट्रॅपची संख्या ही साधारण 40 जास्ती आहे. आणि नाशिक विभागामध्ये म्हणजे पूर्ण परिक्षेत्रामध्ये 161 एवढी सापळा कारवाई झालेली आहे आणि 1-2 अपसंपदेचे गुन्हे आहेत आणि 1 मिसकंडक्ट ज्याला आपण अपहाराचा गुन्हा म्हणतो तसाही दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक परिक्षेत्र हे प्रथम स्थानावरती आहे आणि आमच्यानंतर पुण्याला 150 सापळे झालेले आहेत. नवीन वर्षात मॅडम काय? नवीन वर्षामध्ये परत आपल्या माध्यमातून तक्रारदारांना आवाहन आहे की आपण जेवढा निर्भयपणे पुढे याल तेवढ्याच आम्ही कारवाया करू शकू. आणि आमचं जे ब्रीदवाक्य आहे, आमचं काम ही एक चळवळ आहे, मिशन आहे, आवर वर्क इज आवर मिशन. तर आपल्या पुढे येण्याशिवाय किंवा आपल्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही आहे. न घाबरता आपण पुढे यावं. 1064 हा आमचा टोल फ्री क्रमांक आम्ही नेहमी सांगत असतो. आमच्या तक्रारदारांचं नाव गुप्त ठेवलं जातं आणि त्यांना आम्ही नेहमीच संरक्षण देतो. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट म्हणजे शिक्षेचं प्रमाण वाढवण्यावरती थोडंसं आम्ही भर देणार आहोत. त्यात तो एक कॉज ऑफ कन्सर्न आहे, तर तिकडे पण आम्ही लक्ष देत आहोत. आणि अपसंपत्तीच्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये हे 2-3 गोष्टी आहेत येत्या वर्षामध्ये. आणि सापळा कारवाई आणि ट्रॅप तक्रारदारांनी न घाबरता पुढे यावं, परत एकदा मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते. मागच्या वेळी 122 होते, ऑलमोस्ट 40 जास्त. कुठले विभाग जास्त होते? रेव्हेन्यू जास्त. मग पोलीस नाही नाही, हे आरोपी संख्या जास्त आहे. जास्त आहे नाही, जास्त आहे. 248 त्याच्यामध्ये मिसकंडक्ट पण ते बी याच्यात केले का आपण? तिथे नाही तिने घेतली याच्यामध्ये. मग ती जाते 300 पर्यंत. करा ना, ते बी मग आहेत ना त्याच्यात आरोपी. 30 घातले तर अजून वाढतात. 275 झाले. क्लास 1 आपले 15 आहेत, 14 आहेत आणि क्लास 2 28.